जी। नमस्कार, मी फेरोज मनियार, जनतेचे मत लाईव्ह मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। राष्ट्रीय महामार्ग 361 नांदेड लातूर रोडवरील लोह्याच्या मंगरूळ घाटवर दोन बसेसवर दगडफेक करण्यात आल्याची बातमी हाती आली आहे। सांगलीहून नांदेडकडे जात असताना कवठे महाकाळ आगारची ही बस आहे। या प्रकरणी लोहा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला। मी सांगली विभाग कवठे महाकाळ आगार सांगली नांदेड कर्तव्य करीत असताना अहमदपूर ते लोहा भिरणगाव फाट्याजवळ अज्ञान दोन व्यक्तींनी माझ्या गाडीला दगड फेकून समोरली काच फोडून नुकसान करून पळून गेले। कोणी जखमी झालेत का प्रवासी? जीवितहानी काय झाली का? जीवितहानी कोणाची? तुम्हाला काही मार लागला? नाही। दिसलं का कोण होते असं काही? असं कोणी अनोळखी ते शेतामध्ये मी शेताच्या कडेला रस्त्याच्या कडेला थांबून होते असं काही दिसले नाही। अंदाज किती जण होते? दोन व्यक्ती। कधी घडली घटना? हे 8:15 संध्याकाळ। एक मीटरवर का? हां यस। मी श्यामराव विष्णू बंडगर सांगली व कवठे महाकाळ नांदेड सांगली नांदेड घेऊन येत असताना अहमदपूर ते लोहा दरम्यान बेळवण कुठले बेळवण फाटा बेळे फाटाच्या जवळ आल्यानंतर अचानक गाडीचा आवाज आला आणि गाडीची फुटली काच फुटून दगड गाडीत आला। तुम्ही समोर बसले होते का? मी समोर बसलो होतो, माझ्या साईडनं दगड निघून गेला। किती जण होते? दोन साईडला दोन होते ना, दगड आवाज आला मोठा आणि पळून गेले ते। अच्छा, कोणाला मार लागलं? जीवितहानी काय? दगडाचा मुक्का मार झाला एका। आता कुठे आहात तुम्ही? आम्ही आता लोह्याला पोलीस स्टेशनला आहेत। पोलीस स्टेशन नोंद झाली? नोंद झाली ना आता।